ते रसोई चॅनलमध्ये आपण आज गवाराचा ठेचा करणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य गवार तोडून घेतले आहेत मी। ह्या गवाराच्या शेंगा आहेत आणि मिरच्या लागतील, जिरं, राई आणि हळद, मीठ। चला आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया गवाराच्या शेंगा। हे आपण आता मिक्सरमधून काढून घेत आहोत। त्याच्यानंतर मिरची, लसूण आणि मीठ हे काढणार आहोत। शेंगा आपण दरदऱ्या पिसून घेतल्या आहेत, याची आपण ठेचा करणार आहोत। असा ठेचा करावा लागते, दरदऱ्या पिसावं लागते। आपण आता मिरच्या, लसूण आणि मीठ वाटून घेणार आहोत मिक्सरमधून। हे आपण दरदर पिसून घेतले। मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता जिरं, राई टाकून घेऊया आपण। हळद, मिरचीचा ठेचा, गवाराचे शेंगा ठेचा, छान बनते ही चटणी, खूप टेस्टी लागते। फुल आचवर करत आहे मी, गॅस फुल गॅसवर। हमेशा फिरवत राहावं लागते याला। हे आता मी कमी गॅस केलेला आहे। सुरुवातीला आपण हाय फ्लेमवर ठेवलं, आता कमी केलं आहे गॅस। आपला ठेचा हा होतच आलेला आहे। थोडा वेळ 2 मिनिट ठेवते मी, नंतर झाली आपला ठेचा। हे आता आपलं झालेला आहे ठेचा, गवाराचा ठेचा। हा गवार शेंगांचा ठेचा झालेला आहे। करून पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।